नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आजची रेसिपी एकदम हेल्दी, 5 मिनिटात बनणारी, भाजी न आवडणारे पण आनंदाने खातील किंवा पितील अशी आहे. तर आज बनवते उपासाला पण चालेल असं क्रीमी हेल्दी पम्पकिन सूप, अर्थात लाल भोपळ्याचं सूप. त्यासाठी 1/2 किलो लाल भोपळा घेतलाय. भोपळ्याचे तुकडे करून घ्यायचे. 1/2 किलो भोपळ्याचं सूप 3 जणांना अगदी व्यवस्थित पुरतं. या बियांसकट भोपळा वापरणार आहोत, कारण बिया खायला हेल्दी आणि सूप दाट बनण्यासाठी पण उत्तम. भोपळ्याचं फक्त साल काढायचंय. असा कापून भोपळा तयार आहे. अगदी कमी म्हणजे 1/2 ते 1/2 चमचा तूप गरम करायचंय. तूप गरम झालं की घालायचंय 1 छोटा चमचा जिरं, 10 ते 12 काळी मिरी घालायची आणि त्यावर भोपळ्याचे तुकडे. भोपळा जर असा परतला गेला की घालायचे 1 कप पाणी. मिश्रण उकळलं की झाकण ठेवून मंद गॅसवर भोपळा शिजवायचा. भोपळा अगदी 5 मिनिटांमध्ये मऊ शिजतो. गॅस बंद करून भोपळा पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि मगच मिक्सरमधनं वाटायचा. गरम भोपळा मिक्सरमध्ये वाटायला गेलं की तो बाहेर उडू शकतो. बियांची काही टरफलं असतील तर ती वेगळी करण्यासाठी वाटलेला भोपळा चाळणीतनं गाळायचा. बिया कोळ्या होत्या त्यामुळे त्या पूर्णपणे बारीक झाल्या. चाळणीवरती बियांची सालं अजिबात उरली नाहीये. मिक्सरला बराचसा भोपळा लागलेला आहे म्हणून 1/2 कप पाणी घालून काढून घेते. म्हणजे सूपमध्ये 1.5 कप पाणी वापरलं गेलंय. 1 कप भोपळा शिजवताना आणि 1/2 कप मिक्सरच्या भांड्यात घातलंय. घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि 1.5 कप दूध. हे आहे 1 कप दूध. उपास नसेल तर ह्याच्यात 1/2 वाटी कांदा बारीक चिरून व 1/2 चमचा लसूण जिऱ्याबरोबर परतून घातलं तरी चव सुंदर लागते. आणि हे 1/2 कप दूध. फक्त भोपळा, दूध, पाणी यांनी एकदम बासुंदीसारखं दाट सूप बनलंय. आता सूप फक्त उकळणं बाकी आहे, तर सूप उकळून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जरा ढग येतात जात आहेत त्यामुळे रेकॉर्डिंग करताना लाईटचा थोडा इश्यू येतोय. सूप मस्त उकळलंय. गॅस करायचा आहे बंद. आणि आता सूपमध्ये घालायची 1/2 चमचा जायफळ पावडर. आणि आहा, एकदम मस्त क्रीमी दाट, थोडस गोडूस व हेल्दी गरमागरम पम्पकिन सूप तयार. मग वाट कसली बघताय? फार काही तयारी नाहीये, तर होऊन जाऊ द्या असं हेल्दी पम्पकिन सूप. पण थांबा थांबा थांबा, अजून गार्निशिंग कसं करायचं हे बघायचं राहिलंच की. तर हे आहे फ्रेश क्रीम, पण हे ऑप्शनल आहे. घालते सजवण्या पुरेशी ताजी कोथिंबीर. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि प्लीज चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया तशाच एका मस्त रेसिपी सह. तोपर्यंत गुड बाय.